गेले 5 वर्ष मी इथं कलापुरी संस्थेमध्ये काम करत आहे. आधी इथंपर्यंतचा प्रवास होता की मी टुशा करत होते. आत्ता इथं वॅक्स इंजेक्टर मशीनवर मी काम करत आहे. परत साजचं पॅन्डेल कसं तयार करायचं इथं हे म्हणजे ट्रेनिंग पण चालू आहे आणि आता सध्या मी इथं काम करतो. कलापुरीकडून आम्हाला भरपूर काहीतरी शिकण्यासारखं मिळालं. स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याचा अनुभव मिळाला. बाहेर पडल्यानंतर काय काय म्हणजे प्रगती होते व आमच्यामध्ये पण भरपूर हे झालं.